नमस्कार, आपले स्वागत आहे स्वादिष्ट रेसिपी इन मराठीमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरच्या वड्या। कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया। एक जुडी कोथिंबीर मी निवडून स्वच्छ पाण्यात धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे। एक वाटी चण्याचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, धणे जिरे पावडर, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, एक चमचा तिखट, एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपण पुढची कृती बघूया। आपण आता कोथिंबीरमध्ये पीठ घालून घेणार आहोत, नंतर हे तांदळाचं पीठ, हा हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद, तिखट, धणे जिरे पावडर आणि मीठ, हे सर्व घालून आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। आणि गरज वाटली तरच पाणी टाकायचं आहे। पाणी जरी टाकावं लागलं तरी अगदी थोडंसं किंचित पाणी टाकावं लागेल। जास्त पाणी टाकल्यावर ते सैल होईल, आपल्याला सैल नको आहे। आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे, थोडंसं गरज वाटलं तर आपण पाणी टाकू, पण शक्यतो तुम्हाला काही गरज वाटत नाही पाण्याची। त्या कोथिंबीरला मुळातच पाणी सुटतं त्याच्यामुळे गरज नाही आहे। थोडंसं आपण त्याला तेलाचा हात घेऊन छान मळून घेणार आहोत। हे बघा, आपला हा गोळा आता तयार झालेला आहे। तर आपण हाताला तेल लावून घेऊ, याचे समान तीन गोळे करून घेऊया। समान तीन गोळे झालेले आहेत। आपण आता थोडं हाताला तेल लावून ह्या ज्याच्यात आपल्याला वाफवायचे त्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत। ज्यांच्याकडे स्टीमर आहे त्यांनी स्टीमर सूपमध्ये सुद्धा करू शकतो। माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी पातेलं घेऊन पातेलं चाळणीवर वाफवून घेणार आहे। हे असे ज्याला पाहिजे तशा आकारात आपण जाड मोठे असे गोळे तयार करून रोल तयार करून आपण चाळणीत वाफवायला ठेवणार। हे हाताला चिटकतं म्हणून तेल लावणं गरजेचं आहे। आपले हे तिन्ही गोळे आपले चाळणीत ठेवून झालेले आहेत। थोडेसे लांब लांब ठेवायचे म्हणजे एकमेकांना चिटकणार नाही। आता ही चाळणी आपण हे पातेलं घेतलेलं आहे, मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ही चाळणी आपण या पातेल्यावर ठेवून घेणार आहोत आणि गॅस मोठा करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 15 ते 20 मिनटं आपण वाफू देणार आहोत। आपली कोथिंबीर वडी वाफवली गेली आहे का आपण बघूया। हे बघा, आपली कोथिंबीर वडी छान वाफवली गेली आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि ह्याला खाली उतरून घेऊया आणि 10 ते 15 मिनटं थंड होऊ देऊया। आपली कोथिंबीर वडी थंड झालेली आहे, हिला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया।
आता या कोथिंबीर वडीचे आपण बारीक तुकडे स्लाइसेस करून घेऊया. हे बघा आपले स्लाइसेस झालेले आहे. आता ह्याला आपण तळून घेऊया. गॅस पेटवून घेऊन गॅसवर कढई ठेवून गरम करून घेणार आहोत आणि त्यात आपण तळण्यासाठी तेल टाकणार आहोत. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आपलं तेल आता तापलेलं आहे. आपण आता त्यात कोथिंबीर वडी टाकूया. आणि त्या छान आता लालसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून देऊया. आपण या आता पलटून घेऊया. खालून कशा लाल झालेल्या आहेत. छान. आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान लाल होऊ देऊ. हे बघा आता खालून सुद्धा लाल झालेले आहेत. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच आपण आता ह्या बाकीच्या उरलेल्या सुद्धा तळून घेऊया. हे बघा आता ह्या आपल्या दुसऱ्या सुद्धा छान तळून झालेल्या आहेत. या सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व उरलेल्या वड्या तळून घेऊया. तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या स्वादिष्ट रेसिपी इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.